तब्बल 26 दिवसानंतर आर्यन खान याला जामीन मंजूर झाली असून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबीवर ताशेरे ओढत आर्यन खानला खोट्या केसमध्ये फसवण्यात आला असल्याचं वक्तव्य गोंदियात केलं आहे। तर एनसीबीनं जे कारवाईचे फोटो रिलीज केले होते ते घटनास्थळावरील नसून एनसीबी ऑफिसमधील आहेत। सगळे पुरावे रितसर हे यांचे जे डीजी एनसीबी आहे त्यांच्याकडे पाठवणार आहे। म्हणजे इलेक्ट्रॉनिक हे सगळे सीजर त्यांच्या केबिनमधले असताय, कुठलेही ऑफिसमध्ये दुकानामध्ये हे सीजर होत नाही, स्पॉटवर सीजर होत नाही। ऑफिसमध्ये आणून सगळे फोटो काढताय, सीज करताय, ब्लँक पेपरवर सह्या घेताय। यांच्या जे अधिकारी किंवा स्टाफ आहे त्यांच्या बरोबर समीर वानखेडेंनी प्रायव्हेट त्यांची आर्मी तयार केलेली, त्यामध्ये त्यांचे लोक इतरांचे घरच जात आहे आणि यांच्या मोडअप अप्रेंटिस हे पहिले लोक घुसत आहे, तपास सुरू करत आहे, मग मागून एक माणूस बॅग घेत काहीतरी घेऊन येत आहे आणि त्या घरात ठेवत आहे आणि लोकांना दाखवत आहे की आम्ही ड्रग पकडलेली। हे जे सगळं फर्जीवाडा आहे त्याच्या बाबतीत आम्ही माहिती सगळी काढलेली आहे। एका मुलीनी कालच तक्रार केलेली आहे की आमच्या घरात जेव्हा हे त्यांनी छापा टाकला आमच्या घरातून काही मिळालं नाही, त्या ठिकाणी फ्लेचर पटेल नावाचा जो समीर वानखेडे यांच्या कुटुंबाचा मित्र आहे, जे प्रायव्हेट आर्मी त्यांनी तयार केली होती, त्या प्रायव्हेट आर्मीमध्ये फ्लेचर पटेल असतील, आदिल कुरेशी असतील, आदिल नोमानी असतील, उस्मानी असतील किंवा हे के पी गोसावी असतील, यासारखे बरेचसे लोक यांनी शासकीय जे अधिकारी कर्मचारी आहे त्यांचा वापर न करता एक प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचं काम ते करत होते। फर्निचरवाला नावाची एक मुली समोर आलेली आहे, ती सांगते माझ्या घरी छापा मारण्यात आला, माझ्या बहिणीला निष्पाप अडकवण्यात आला, ते कोर्टात आहे। पण ते समोर येऊन सांगत आहे फ्लेचर पटेल सरच्या वेळी त्यांच्या घरात आला होता। आता बरेच ठिकाणी अधिकारी नसताय, प्रायव्हेट आर्मी घेऊन ते फिरत आहे, ते छापेमारी करताय, हे सगळं भविष्यात आम्ही सिद्ध करणार आहोत। समीर वानखेडेचे मित्र हे काल मी नाव घेतलेलं आहे, जे काशिफ खान, त्यांचा काशिफ मलिक खान असं पूर्ण नाव आहे। त्यांच्या बाबतीत बरेचसे काही माझ्याकडे पुरावे आहे। त्या ठिकाणी ड्रग रेव पार्टी झाली, त्या रेव पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलेलं आहे त्याच्यातूनच सगळं ड्रग गेला होता। भविष्यात मी ते पुरावे समोर आणणार आहे। समीर वानखेडे हे फेक कारवाया करत होते, एनसीबीनं स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांना यामध्ये फसवलं जात होतं। तर समीर वानखेडे यांच्या सोबत कासिफ खान हा सुद्धा सहभागी होता, त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खान याच्या विरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत असं वक्तव्य नवाब मलिक यांनी गोंदियात केलंय। ऑडोलिया क्रूज ड्रग केसमध्ये पहिल्या दिवसापासून माझी भूमिका आहे की ही केस जे आर्यन खान व त्यांच्या सोबत लोकांवर बनवण्यात आली हे फेक केस आहे। या क्रूजवर पार्टी झाली, पार्टीच्या आयोजक प्रायोजक ह्या लोकांनी ड्रग्सचं तिकडे सेवन केलं, पण त्या लोकांवर कुठल्याही प्रकारच्या कारवाया झालेल्या नाही। उलट काही लोकांना चिन्हित करून डिटेन करण्यात आल्या, त्यांच्यावर बोगस केस टाकण्यात आली, जे काही फोटो रिलीज करण्यात आले ते फोटो टर्मिनसवरचे नव्हते, ते फोटो समीर दाऊद वानखेडे यांच्या केबिनमधले होते। आणि या सगळ्या लोकांना बोगस केसमध्ये अडकवण्याचं काम करण्यात आलं, 2 ग्राम 4 ग्रामचे केसेस करण्यात आले। या केसमध्ये कुठल्याही प्रकारच्या सेवन त्यांनी केलं असं सांगताय, पण ब्लड टेस्ट युरिन टेस्ट करण्यात आली नाही। म्हणजे पब्लिसिटीसाठी हा सगळा प्रकार हे घडवण्यात आलेला आहे। शेवटी पहिल्याच दिवशी त्यांना जामीन मिळाली पाहिजे होती, पण ज्या पद्धतीने वानखेडे गँग
हे त्यांना जास्त दिवस कसा तुरुंगात ठेवता येईल त्यासाठी वेगळे वेगळे युक्तिवाद करत होते, पण शेवटी हायकोर्टाने 3 लोकांना NDPS कोर्टने एक दिवस आधीच 2 लोकांना हे जामीन दिलं। माझी तर भूमिका स्पष्ट आहे की खोखायत गुन्हेगार असतील, टेररिस्ट असतील, त्यांच्या बाबतीत तुरुंगात त्यांना ठेवलंच पाहिजे, पण जामीन लोकांचा अधिकार असतो, म्हणजे हे पडून जाणारे लोक नाही, कधीही कुठल्याही तपासामध्ये ते जेव्हा त्यांना गरज असेल हजर होऊ शकताय। असे लोकांना तुरुंगात ठेवून नुसता पब्लिसिटी करून घेणे हे उद्योग समीर दाऊद वानखेडे यांचा सुरू होता। बोगस केसेस करणं, मला वाटते आज 26 दिवसांनी 22 वर्षीय तरुण त्याच्यासोबत आणखीन 2 लोक, त्या आधी 2 लोकांना जमानत मिळालेली, यांचा हे जे काही प्रकार आहे हे बेकायदेशीर आहे। कोर्टमध्ये भूमिका युक्तिवाद जे करताय हे काही नवीनच नाही, प्रत्येक केसमध्ये असेच युक्तिवाद करून लोकांना जास्त जास्त दिवस तुरुंगात कसा ठेवता येईल हे प्रकार ते करताय। आणि यापुढे बरेचसे जे केसेस आहे या समीर वानखेड्यांनी जे तयार केलेलं आहे ते कसे बोगस आहे याचे पुरावे आम्ही सगळे शोधून काढलेले आहे। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया।